संधारी गाँव चिरौ तालुका पंढरपूर विश्वास हरगुल पट्टा सागर बुरादार रामलिंग भूपगढ़ लातूर चा पहलवान हृष्टबिंद हरिचंद्र बुरादार मामा चिरंजीव सागर बुरादार झाले भाऊ होतील भाऊ परंतु या समहात असे वसतात 11 जानेवारी 1977 बेळगावचं मैदान दिल्लीचं वादळ ज्यांनी थोपवलं सागर बुरादार अरे माऊली जमदाडे रेकॉर्डला ज्ञानेश्वर नाव आहे आणि या कुस्तीसाठी शिवछत्रपती पुरस्कार एक नंबर माऊली चला कौतुक अक्षय शिंदे पटकनिया धन्यवाद अक्षय शिंदे कौतुक दापुरे महाराष्ट्राचं कौतुक कुस्तीच कौतुक वा युवा उद्योजक हिरमन खांदवे यांच्या वतीनं या शेवटच्या कुस्तीसाठी 5000 रुपयाच्या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे चंद्रकांत काळभोर माऊलीच्या सागरच्या कुस्ती 1000 वा दान दिलं की धन वाढतं हा नियम आहे अशी दानशूर मंडळी हे दातृत्व कुठेच पाहायला मिळणार नाही त्याबरोबर चंद्रकांत खांदवे यांच्याकडे चंद्रकांत काळभोर यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस शेवटच्या कुस्तीसाठी आलेले प्रकाश आणि पृथ्वीराज मोहर अंगाचा चिखल झाला वारे वा बहादर काय तो आपल्या मैदानाचा वा काय लढताय थोडा चिखल झाला पण कुणीच कुणाला कमी नाही हो अखंड महाराष्ट्र पाहतोय शुभास पृथ्वीराज शुभास प्रकाश बन विलासनंद खांदवे यांच्या वतीने 1000 रुपये प्रकाश हे पहा हे जे दोन्ही मल्ल आहेत पहिला नाही हा पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी अमृता मोहोळ यांचा पुतण्या आणि महाराष्ट्र केसरीला जे राजेंद्र माझ्याबरोबर 10 वर्ष खेळत होते त्यांचा हा मुलगा बघा म्हणजे एवढं घरी असताना सुद्धा कशी कुस्ती मेहनत करून कशा पद्धतीने करण्यात करतोय दुसरा हा प्रकाश बनकर तानाजी बनकर महाराष्ट्र केसरी लक्षात घ्या तानाजी मित्र महाराष्ट्र यांचा हा मुलगा आहे सॉरी पुतण्या यांचा या घरातली असली मंडळी एवढ्या मोठ्या घेऊन सुद्धा काटा कुस्ती एक दीड दिवस कुस्ती करतात त्यांचा आपण टाळ्या वाजवून स्वागत व हार्दिक अभिनंदन करू आणि दोघही महाराष्ट्र केसरीला आपापल्या जिल्ह्यातून निवड झालेली आहेत दोघही जोरात टाळ्या वाजवून या ठिकाणी दोन्ही पहिल्यांदा कौतुक करायचंय आणि लाईव्ह आहे लपू मैदान किती शिस्तबद्ध प्रत्येक जण दिसणार आहे लाईव्ह मधून थेट प्रक्षेपण चालू आहे या पावन पवित्र भूमीमध्ये आणि म्हणून प्रकाश बनकर आणि परत लढायला आमने सामने आणि तिकडे पर आणि पृथ्वी दोघांची छातीला छाती ओ बाप रे बाप ताऱ्या वाजवा की राव कुस्ती पाहायला सुद्धा वाघाच काळज लागतंय वाघाच काळजाच माणसं लोगाव नागरी सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन सचिन निंबाळकर यांच्या वतीनं शेवटच्या कुस्तीसाठी 2000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे चला एक नंबर पहिला अक्षय शिंदे कौतुक डापडे यांना राव लवकर कुस्ती लगेच लावायची पहलवान कौतुक डापडे आपण वेळेच बंधन आहे आलं महाराष्ट्राचं कौतुक वा ताऱ्या वाजवा की राव एक नंबर आहे कौतुक
त्याला ते कांब शरीर आहे, पण कुस्ती करावी उतुकणार, कुस्तीचा डावपेचाचा त्याच्या लढतीचा कौतुक केलं महाराष्ट्रानं. असं कौतुक नपुरे गाव पिंपळगाव तालुका काबल जिल्हा कोल्हापूर असा महान मल्ल आणि अक्षय शिंदे झालं एकच साहेब. आता एवढं सहकार्य साहेब, आता म्हणून तर आमच्या कुस्तीला 3 DYSP तुम्ही लोकांनी दिले, नरसिंग यादव, विजय चौधरी, आता DYSP आल्या राहुल नाना. फक्त 5 मिनिटाचा 10 मिनिटाचा आता शेवट चांगली. चला अक्षय शिंदे या शेवटच्या कुस्तीसाठी सुनील दौलतराव निंबाळकर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. अक्षय चला लवकर, अक्षय शिंदे पहिलवान लवकर या. अक्षय शिंदे बाबासाहेब मोहर भुगावचं मैदान मॅच वर्ग फायनल काय लढला पोरगा पहा. उप महाराष्ट्र केसरी चा मानकरी अक्षय शिंदे आकारात या, या पटकन लगेच कुस्ती लावायची. चला कौतुक डापडे मैदानात आलेले आणि अतिशय नम्र पहिलवान, एक गरीबाघरचा पहिलवान, बीड जिल्ह्यातला अक्षय शिंदे. चला लवकर या. आणि अनेक मैदान, सरोलीच्या मैदानाला मी होतो, सिकंदर शेख भल्या भल्यांना आसमान दाखवणारे सिकंदर शेख पहिलवान, जबरदस्त टक्कर दिली अक्षय शिंदे. दोन्ही पहिलवान चांगले. पृथ्वीराज मोहर आपणाकडे आपला सन्मान घेण्यासाठी या. चला आणि अक्षय शिंदे पहा नम्रता, टाळ्या वाजवा अक्षय शिंदेसाठी सर्वांनी. लढवय्या मल्ल अतिशय हुशारीनं कुस्ती करणारा मल्ल तर अक्षय शिंदे मैदानात आला. चला एक कुस्ती लावून घेतली बाबा हरकत नाही आता. चला आदिनाथ गायकवाड खंडोबा माळ यांच्या वतीनं पहिल्यांदा माऊली जमदाडे यांना 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. ऐका ही कुस्ती लावून घ्या आता. शेवटची 1 नंबर. चला ताकदीला ताकद पहा माऊली. रेकॉर्डला ज्ञानेश्वर नाव आहे सांगतो माहितीसाठी, पण आपल्या महाराष्ट्रात एवढं नक्की आहे ज्याचं नाव ज्ञानेश्वर आहे त्याला माऊलीच म्हटलं जात. कोणीही सांगावं मला माऊली म्हणत, ज्याचं नाव ज्ञानेश्वर आहे त्याच. आणि दुसरं आणखी एक प्रचलित नाव झालं, मी बऱ्याच ठिकाणी अनुभवलं, ज्याचं नाव अजित आहे ते पुढे म्हणतो दादा, अजित दादा आपोआप लागत. आणि ज्याचं नाव बरोबर आहे का नाही मी बऱ्याच ठिकाणी अनुभवलं, अजित दादा यादव, अजित दादा पाटील, दादाच म्हणायला पुरत आपोआप येत जसं ज्ञानेश्वर, कारण तो माऊलींच नामस्मरण त्यातून होत. ज्ञानेश्वर माऊली अखंड जगाची माऊली म्हणून संतांचे ज्ञान, ज्ञानाचे भूषण, भूषणाचं मांगल्य, मांगल्याची गंगा आणि गंगेची पुण्याई त्यालाच आपण म्हणतो संत ज्ञानेश्वर माऊली. म्हणून आनंद हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे गाव सिद्धेश्वर. बोला सभापती अशोक पाटील, त्याचबरोबर आदरणीय पांडुरंग अप्पा खेशे, शेवटची कुस्ती त्यांच्या शुभ हस्ते लावली जाईल. चला सुरुवात घ्या या. आले तुम्ही पहिलवान कौतुक डापडे. शेवटची कुस्ती हर्षवर्धन पवार माझ्या समितीचे माजी सभापती आदरणीय पांडुरंग अप्पा खेसे, त्याबरोबर हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अशोकबाप खांदवे, त्याबरोबर माजी उपसभापती बंडूशेठ खांदवे यांच्या वतीने या ठिकाणी कुस्ती लागणार आहे. त्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र खांदे पाटील, त्याबरोबर विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन हरिदास मोजे, आपण या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी जायचंय.
वा धन्यवाद। कैलास वशी सोमनाथ किसनराव पवार यांच्या स्मरणात श्री शंकर किसनराव पवार व रामा तालमीचे विश्वस्त पैलवान हर्षवर्धन सोमनाथ पवार यांच्या वतीने एक नंबरच्या कुस्तीसाठी चांदीची गदा त्या बापूसाहेब पवार आपण या, त्यामुळे शेवटची कुस्ती निकालीच होणार। आणि या शेवटच्या कुस्तीसाठी पंच म्हणून राष्ट्रीय पंच मोहन खोपडे त्यासोबत चंद्रकांत लक्ष्मणराव पवार प्रसिद्ध निवृत्त लक्ष्मणराव पवार प्रसिद्ध गाडा मालक आपणही आखाड्यात या। शेवटची गदेवरची कुस्ती निकालीच होणार। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अर्जुनराव गरुड आपण या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी जायचे। राष्ट्रीय पंच मोहन खोपडे यांचा सन्मान लोगाव ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय पंच चंद्रकांत मोहन तुषार गोळे त्याचबरोबर राष्ट्रीय पंच काळूराम लोखंडे या पंचांचा सन्मान लोगाव ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि हा सन्मान आमचे मार्गदर्शक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय पांडुरप्पा खेसे यांना विनंती करतो की आपण या पंच मंडळीचा सन्मान या ठिकाणी करावा। आपल्या या संपूर्ण कुस्ती आखाड्याचं समालोचन ज्यांनी केले ते आपले लिबन सर यांचाही सन्मान लोगो ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे। हा सन्मान आमचे मार्गदर्शक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय पांडुरप्पा खेसे यांच्या हस्ते त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र खांडे पाटील त्याचबरोबर जिल्हा परिषद माजी सदस्य अर्जुनराव गरुड यांच्या हस्ते या ठिकाणी समालोचक निमन सर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। त्यांना तुमची गरज होती एक चांगल्या प्रकारचं समालोचन तुम्ही करताय। विविध पैलवान मंडळाची माहिती तुम्ही सांगताय। 68 वय असताना देखील संपूर्ण आखाड्यामध्ये उभे राहून समालोचन करताय। सरांसाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या। धन्यवाद। आणि आता आपल्याला शेवटची कुस्ती लावायची आहे। मागे थांबा थोडा का टाइम सव्वा 10 वाजले तर ही कुस्ती थांबून आपण शेवटची कुस्ती घ्यायचं असं ठरवलंय। तरी पण ते दोघांच्या हात आपा दोघांच्या हातवरती करा। मध्ये येऊन तुम्ही दोघांच्या हातवरती करा। माऊली माऊली जमदाडे व सागर शरदा ही कुस्ती लोक ग्रामस्थाच्या